नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वागत आहे आपलं टेकानिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आज आपले 500 सबस्क्रायबर झालेले आहे. तर आज आपण बघणार आहोत की PM किसान सन्मान निधीचा 14 हप्ता बरेच शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. तर ती यादी आपण आज आपल्या मोबाईलमध्ये बघणार आहोत की कोणते शेतकरी पात्र आहे व कोणते शेतकरी वगळले गेलेले आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये गुगलमध्ये ओपन करायचं आहे PM किसान व्हिलेज डॅशबोर्ड. तुमच्यानंतर सर्वात प्रथम अशी एक पेज येईल, त्यानंतर तुम्हाला ते व्हिलेज डॅशबोर्डला क्लिक करून तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता येथे व्हिलेज डॅशबोर्ड दाखवलेलं आहे. तर येथे तुम्ही बघू शकतात की तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, व्हिलेज आणि येथे सबमिटचं ऑप्शन आहे. तर तुम्हाला येथे तुमचं माहिती भरायची आहे. तर तुम्ही येथे तुमचं माहिती भरल्यानंतर सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तर तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल. ती येथे बघू शकता तुम्ही फार्मर रजिस्टर. तर येथे सर्व प्रकारे दाखवलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेज ओपन झाल्यानंतर वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या गावात किती 392 सक्सेसफुली किती झालेले आहेत, तर सस्पेंड फेल किती झालेले आहेत, टोटल इनिजेबल ती शेतकरी अशा प्रकारे येथे तुम्ही बघू शकतात. येथे आल्यानंतर तुम्हाला येथे चार ऑप्शन दिसत असेल. तर येथे बघू शकतात तुम्ही 3 नंबरच्या ऑप्शनला आधार ॲप्लिकेशनला क्लिक करून तुम्ही नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात तुम्हाला असं दिसत असेल. खाली आल्यानंतर तुमच्यासमोर 3 कॉलम येणार आहेत. तर तुम्हाला येथे 3 कॉलम दिसत आहे. याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये तुमचे पात्र अपात्र दोन्ही शेतकरी असणार आहे. दुसऱ्या कॉलममध्ये फक्त पात्र असणार आहे आणि ज्याचे फेल झालेले ते तिसऱ्या कॉलममध्ये असणार आहे. तर येथे तुमचं पहिले फार्मर नेम, फादर नेम असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही येथे तुमची यादी बघू शकता. खाली येथे दाखवलेले आहे की तुमचं 3 नंबरचे जे कॉलम आहे त्याच्यामध्ये इलिजिबल शेतकरी असणार आहे, ज्यांचे फॉर्म म्हणजे अपात्र शेतकरी त्यांची इथे नाव असणार आहे, तुम्ही येथे बघू शकता. तर अशा प्रकारे ही माहिती आहे मित्रांनो. सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. शेअर करायला विसरू नका मित्रांनो, कारण मित्रांनो बरेच असे शेतकरी आहे ज्यांना अजून 14वा हप्ता मिळालेला नाही आहे. तर तुम्ही यादीत बघितल्याप्रमाणे तुमचं नाव जर पात्र यादीमध्ये असेल तर तुम्हाला ह्या 2-3 दिवसात हप्ता मिळेल मित्रांनो. अपात्र यादीत असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे मित्रांनो. तुमचं EKYC असो किंवा आधार लिंक असो हे झालेलं नसेल संभावना, म्हणून तुम्हाला हप्ता मिळाला नसेल मित्रांनो. आणि तुमचं जर इनएजिलेबल यादीत नाव असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.